साडेतीन मुहूर्तांपैकी असलेली अक्षय तृतीया अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपली असून यानिमित्त बाजारात आंब्याची आवक वाढली आहे. सध्या प्रामुख्याने कर्नाटकाहून आंब्याची आवक होत असून त्यात लालबाग बदामसह कर्नाटकी हापूस आंब्याचा समावेश आहे. आवक वाढल्याने गेल्या 10 ते 12 दिवसांच्या तुलनेमध्ये दर कमी झाल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले. कोकणातील हापूस आंब्याची काही प्रमाणात आवक झाली असून त्याचे दर 500 ते 600 रुपये प्रति डझन आहेत. अक्षय तृतीयेला कुटुंबातील दिवंगत सदस्यांना नैवेद्य देऊन पित्र सुवासिनीला आमरस पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळेच अक्षय तृतीयेला आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात आंब्याची खरेदी होती. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था आणि बाजारपेठा बंद आहेत. यंदा आंबा मोठ्या प्रमाणात न आल्याने आंबा चाखायला मिळण्याची शक्यता देखील कमीच आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या 1.5 महिन्यांपासून बाजारपेठ देखील बंद आहे. एप्रिल मे आणि जून हे 3 महिने व्यवसायांसाठी खूप महत्वाचे असतात. या काळातच लॉकडाऊन आल्याने देशातील सर्वच अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. या काळामध्ये रामनवमी आणि मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्यावरही कोरोनाचं विघ्न होतं. त्या पाठोपाठ येणाऱ्या अक्षय तृतीयेलाही याचा फटका बसू लागलाय. या मुहूर्तावर सोने, विविध धातूंचे भांडे आणि प्लॉट अथवा घरे तसेच वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांच्या उड्या पडत असतात. त्यालाही यंदा कोरोनाचे नख लागलेलं आहे. आता अक्षय तृतीयेलाही ग्राहकांचा वणवा राहणार आहे.